पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोलनाक्यावर एका बसने पेट घेतला। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही बस राजगुरुनगर आगाराची होती। अपघातानंतर ही बस जळून खाक झाली। कार चालक अचानक थांबल्यानं एसटी कारवर धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही बस क्षणातच जळून खाक झाली। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 2 निनावी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना धमकीचे फोन आले आहेत। राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार नामर्द असल्याची टीका केली होती। त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं। राऊतांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवावा असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं। दरम्यान ही पत्रकार परिषद झाल्यावर राऊत यांना 2 वेळा धमकीचे फोन आले। हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आज पिंपरी चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात आला। भाजप वगळता सर्वच पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला, त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी दुकानं, मॉल्स आणि मार्केट बंद ठेवण्यात आले होते। सकाळी 9 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी झाले। राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी ते बोलत होते। गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती। देशाची संपूर्ण सत्ता तिथं वापरली गेली। एकाच राज्याच्या सोयीचे अनेक निर्णय घेतले गेले, अनेक प्रकल्प तिथंच येतील याची काळजी घेतली गेली। त्याचा परिणाम निकालावर होणार हे अपेक्षित होतं असं पवार म्हणाले। मुंबईत नोकराच्या मदतीनं आईचा निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी जुहू पोलिसांनी मुलगा सचिन कपूर आणि नोकर छोटू उर्फ लालू कुमार मंडल या दोघांना अटक केली आहे। वीणा कपूर असं मृत आईचं नाव आहे। संपत्तीच्या लालसेपोटी आरोपी मुलाने डोक्यात बॅटने मारहाण करत आईची हत्या केली। त्यानंतर नोकराच्या मदतीनं आईचा मृतदेह बॅगेत भरून तो माथेरान येथील नदीत फेकून दिला। या सर्व प्रकारानंतर आरोपीनं स्वतःच आई हरवल्याची तक्रार पोलिसात दिली। अखेर संशय आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याचं सांगायला 24 तास का लागले असा प्रश्न केलाय। संजय राऊत यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं धाडस नाही यापूर्वीच महाराष्ट्रानं पाहिलंय। आता 24 तासानंतर राऊतांनी धमकीचे फोन आल्याचं सांगितलं, त्यांना माध्यमांसमोर येऊन सांगायला 24 तास का लागले असा प्रश्न देसाई यांनी केलाय। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। ठाकरे कुटुंबियांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। दादरच्या गौरी भिडे आणि वडील अभय भिडे यांनी ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर या संदर्भात भिडेंनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे।